बेल आयकन प्रेस करा आणि राजश्री मराठीचं एकही अपडेट मिस करू नका. ऍक्शन बोलाव ना. खतरनाक. रेडी. रोलिंग. ऍक्शन. हा पोर्शन इंटरव्ह्यू मध्ये ठेवलाच पाहिजे ऍट एनी कॉस्ट. ओके, मी करू का सुरुवात? अरे तू स्वतःलाच बोली. आपल्यासोबत आहेत स्पृहा आणि गश्मीर. कॉन्स्टंटली ठीक आहे, आता इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला कळलंच असेल मी जी माती केली. आपण डिरेक्ट सुरुवात करूया. व्हॉट्सअप विथ यू बोथ ऑफ यू. आता मी खूप मजा करते. ऑल राईट नाऊ विथ मी. कुठल्याच गोष्टीवर काहीच प्रॉब्लेम नाहीये सध्या. आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आणि सध्या आमचं तेच चालू आहे. मला काहीच प्रॉब्लेम नाही म्हणणं एवढंच चालू आहे. आणि तू आता तुझ्या सोबत हा इंटरव्ह्यू असल्यामुळे तर आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही, कारण तू इतकी मज्जा आणतीस. मी काहीही करत नाहीये स्वतःच स्वतःची. तू असं का म्हणतेस तू काहीही करत नाहीयेस? तू अख्खा शो होस्ट करतेस. तुला असं वाटतंय तू काही करत नाहीस? खूप काय काय करतेस. बरं, जसं तुम्ही म्हणालात मला काहीच प्रॉब्लेम नाही. सध्याच्या लाईफमध्ये हे स्टेटमेंट बोलणं फार डिफिकल्ट आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही. एव्हरीबडी हॅज प्रॉब्लेम्स. पण मग तुम्ही असं का म्हणताय मूवीमध्ये? इनफॅक्ट असं असतं की आपण खूपदा, तू विचार करून बघ, आपण खूपदा हे वाक्य सतत रिपीट करतो की मला काहीच प्रॉब्लेम नाही, मला काहीच प्रॉब्लेम नाही. पण गंमत तीच आहे की तसं म्हणताना आपल्या मनात तसं नसतं. आपल्याला खूप प्रॉब्लेम्स असतात, बट वी टेंड टू हाईड देम. आणि आपण कधीच ते बाहेर आणत नाही, आणू देत नाही. आपण स्वतःला थांबवतो ते म्हणण्यापासून. आणि आमची फिल्म हेच सांगते की जर का प्रॉब्लेम असेल तर मला काहीच प्रॉब्लेम नाही असं ते म्हणत राहण्यापेक्षा वेळच्या वेळी त्या प्रॉब्लेमला ॲड्रेस करूया, त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन वेळेत शोधायचा प्रयत्न करूया, तर मे बी गोष्टी आपल्यासाठी छान होतील. जसं तू पुढच्या वेळेस तुला विचारलं की गश्मीर आणि स्पृहाचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, तेव्हा तू जेव्हा म्हणशील मला काहीच प्रॉब्लेम नाही, तेव्हा तू खरंच हा विचार कर की खरंच हा विचार की तुला किती प्रॉब्लेम्स असणार आहेत किंवा काय. म्हणजे आता हे प्रत्येक वेळेस एंड असतो. तुम्ही दोघे एकत्र पहिल्यांदाच काम करताय, तर असं काही एकमेकांबरोबर काम करताना अशी थोडी प्री अझम्पशन्स होती का की एखाद्याचा स्वभाव आपण आधीच अज्युम करतो ना दोघांच्या? म्हणजे मी आधी ऐकलेलं की तू गश्मीर बद्दल काय विचार केलेला, आपण मागे इंटरव्ह्यू केलेला त्याच्यातला, गश्मीर काय विचार करत होता हे तेव्हा रिव्हील होत. सो गश्मीरला हा प्रश्न आहे मला. नाही तू ही सांग थोडं त्याला सपोर्टिव्ह. नाही, मी हे नेहमीच म्हणते की मला खरंच मला माहिती नव्हतं अजिबातच त्याच्याबद्दल काही. आम्ही पहिल्यांदा एकत्र काम करत होतो आणि काम तर जाऊच दे, आम्ही एकमेकांना भेटलोही नव्हतो आधी कधी, म्हणजे कुठल्याही पार्टीत नाही, इव्हेंटमध्ये नाही, कारण आम्ही दोघेही तसे नाही होत. खूप वी आर नॉट रिअली पार्टी तेवढे सोशल. त्यामुळे आम्ही असे कुठल्याच ना पार्टी ना इव्हेंट ना काही कधीच आमची भेटच झाली नव्हती. तर मला सारखं असं वाटायचं बरं त्याने आधी जी अशी कामं केली आहेत, त्यामुळे मला सारखं असं वाटायचं की हा भयंकर खूप असा एक तर हा खूप शिष्ट असणार, हा अत्यंत ॲरोगंट, हा काय आपल्यात येऊन मिसळणार नाही. तर अरे नाही, पण तेच की अख्खी फिल्म आता ह्याच्यासोबत करायची आहे. आणि जे नरेशन मी ऐकलं होतं त्याच्यात असं होतं की मॅक्सिमम फिल्मचा वेळ आम्ही दोघंच असणार आहोत एकमेकांसोबत. तर अरे देवा, आता असं मला वाटलं होतं. पण ऑन द व्हेरी फर्स्ट डे, म्हणजे पहिल्याच दिवशी आमची खूप छान ओळख झाली. आणि मग असं लक्षात आलं की आपण उगाचच काही माणसांबद्दल आपल्याला काही माहिती नसताना खूप मतं तयार करून ठेवतो आणि ती चुकीचे असतात. सो आपण असं नाही केलं पाहिजे. सो मी एक्सेप्ट करते. माझी मी आता काय सांगू, मला
मला प्रचंड आनंद झाला होता स्प्रुहा ऑन बोर्ड आहे ऐकल्यावरती. कारण मला आनंद झाला नव्हता असं आता प्रॉब्लेम असा आहे की हा प्रश्न तुम्हाला पहिला विचारला आणि दुसरा, कारण आता काय होणार आहे, मी काहीही बोलायला गेलो ना तर डिफेन्स माझ्यासोबत कामच करायचं नव्हतं हे त्यातलं. आणि हे काहीतरी तिने आणि समीरनी मिळून माझ्या विरुद्ध कट रचलाय मला छळण्या करता. सो त्याबद्दल आपण ते बोलतील कारण त्याचा काही संबंधच नाही आहे. हे अत्यंत खोटं आहे, खोटं स्टेटमेंट आहे. पण असो, त्याच्या पलीकडे जाऊन मला आनंद या गोष्टीचा झाला होता. आता परत तुला आनंद झाला होता असं काही नाही आहे, पण मला आनंद झालाय तुम्ही शेअर करू का एकदा प्लीज. सो मला आनंद या गोष्टीचा झाला होता. ऍज अ प्रोफेशनल मला खूप आनंद झाला होता की एक खूप ताकदीची आणि समजुतीनं काम करणारी अशी एक अभिनेत्री आपल्या समोर येते. कारण ही फिल्म रिलेशनशिप बेस्ड आहे, त्या दोघांचं गिव्ह अँड टेक वरती खूप काही अवलंबून आहे या फिल्म मध्ये. तिसरी गोष्ट की मी कुठेही एंटर करत असलो, नॉट जस्ट फिल्म वगैरे, माझ्याकरता इट्स लाईक अन ऍडव्हेंचर. म्हणजे आता मी हा इंटरव्ह्यू एंटर करतोय तर आपले हे जे सगळे टीम आहे तू आहेस, सो मी एक कोरी पाटी म्हणून एंटर करायला मला आवडतं आणि वॉट एव्हर कम्स माय वे मला ते असं एक ऍडव्हेंचर सारखं घेऊन रिॲक्ट करायला आवडतं त्याला. सो दॅट्स हाऊ आय लिव्ह. सो मी ऍडव्हेंचर होते त्याच्यासाठी, जे काही संकट येईल ते आपण ऍक्सेप्ट करू जाऊ असं ओपन आर्म्स ने ऍक्सेप्ट करू. ऍडव्हेंचरचं संकट बनवलंस म्हणजे आता तुम्ही पहिल्यांदा एकत्र एकमेकांसोबत काम करता तर जनरली आम्ही जर्नलिस्ट तुम्हाला तेच प्रश्न विचारत असतो. लेट्स एक्सेप्ट दॅट. तर त्याच्यातला तुम्हाला साधारणपणे सतत ऐकायला मिळालेला प्रश्न कुठचा होता की तुम्ही या फिल्मच्या प्रमोशन दरम्यान लोक सतत एक तुमची केमिस्ट्री सतत लोक विचारतात, बट इन अ वे वी आर हॅपी अबाउट इट कारण त्यांना हा प्रश्न विचारावा असा वाटतोय. तर मग डेफिनेटली आम्ही अशी अपेक्षा करू शकतो की त्यांना फिल्म मध्ये आम्ही जे काही केलंय ते आवडेल. याचा अर्थ ती केमिस्ट्री क्लिक होतीये जर का त्यांना त्याच्याबद्दल ते क्युरियस आहेत तर. इनफॅक्ट हा सतत ह्या चित्रपटाकरता एक वेगळा प्रश्न आहे, जो सतत विचारला जात असला तरी इतर ह्याच्या प्रमाणे. नाहीतर युज्युअली की तुम्ही ही फिल्म करताय तर काय वाटतंय तुम्हाला, तर असा जो आहे तो माझ्या करता एक आम्हीच केली आहे फिल्म, काय वाटतं छान वाटतंय. बरं, असा प्रॉब्लेम होतो ना की काही प्रश्न असे असतात जिथे उत्तर संपतं एका वाक्यात. कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय, मजा आली. सो ते आहे. आणि त्यात ऍक्टर्स कडनं, आता आपण जर्नलिस्टचं सरळ सरळ तू असं अगदी कन्फेस केलंस, तसं ऍक्टर्स कडनं पण एक कन्फेशन की जनरली असे टेम्पलेट्स मध्ये क्वेश्चन झाल्यामुळे टेम्पलेट्स मध्येच आन्सर्स क्रिएट झालेले असतात. सो ते आहे की हो आम्ही जरा वेगळी फिल्म करतोय, ही खूपच वेगळी फिल्म आहे आणि खूप वेगळं कॅरेक्टर आहे. तर मला आता ते आणि एक सांगू, खूप कॅरेक्टर आता आमच्या फिल्म मध्ये खूप कॅरेक्टर्स आहेत, अनेक मोठे मोठे अभिनेते आणि अभिनेत्री या फिल्म मध्ये आहेत आमच्या दोघांच्या व्यतिरिक्त. तर आम्ही सगळे एका फॅमिली सारखे होतो. आमची इतकी छान फॅमिली, म्हणजे खऱ्या फॅमिली सारखी आमची एक फॅमिली, बरोबर आहे काय? हो ना. सो एक इतकं टिपिकल उत्तर आहे जे आमच्याकडनं दिलं जातं नेहमी. अग्री, म्हणजे मला हे खूप अनुभवायला मिळतं. आम्ही टिपिकल विचारतो, तुम्ही टिपिकल, आपण सगळेच टिपिकल आहोत टिपिकली आपण. बरं, आता आपण हा थोडा टिपिकलनेस तोडूया. आय विल ट्राय टू डू दॅट. बायको एक वाक्य बोलते आणि त्या वाक्याचा एक्झॅक्टली अर्थ काय असतो, म्हणजे तू सांगणारस की बायकोच्या म्हणण्याचा अर्थ काय आहे आणि तू सांगायचं की तू काय अर्थ घेतोस त्या वाक्याचा. नाही नाही, मी खरा अर्थच सांगणार आहे, तुम्हाला असं वाटणार की काय अर्थ मी घेतोय. अच्छा, ओके. पहिलं वाक्य आहे मी कशी दिसते. मी कशी दिसते हे म्हणजे आता मी असं सांगायचं की इथनं मला काय अपेक्षित आहे ना उत्तर. सो मी कशी दिसते असं मी जेव्हा विचारते तेव्हा मला असं हवं असतं की तू खूप छान दिसतेस आणि यू लुकिंग व्हेरी ब्युटिफुल, बारीक दिसतेस. मी तेच विचार करत होतो. नाही, बरेच दिवसात माझ्याकडे वळून कुठल्या दुसऱ्या पुरुषांनी पाहिलं नाहीये बहुतेक, म्हणून तू तरी मला फार वाईट बोललो का मी. सो मग ऍटलीस्ट एक हक्काचा घरी येतो तरी बोलू. आपण हे उलट केलं पाहिजे, उलट झालं पाहिजे. अरे, विल प्ले द गेम लाइक दिस. आता तू जो प्रश्न विचारशील तो आपण पहिल्यांदा उत्तर देईल की याला काय अर्थ वाटतोय त्यातनं,
मग मी सांगेन की अरे वेड्या, ह्याचा अर्थ असा नाही, ह्याचा अर्थ असा होतो. लेट्स प्ले द गेम लाइक दिस. सेकंड आहे, बरं ठीक आहे तू जा मी घरी जेवते, असं जर बायकोने म्हटलं. मी बेसिकली तू जाऊ नकोस. अच्छा, व्हेरी क्लोज. याचा अर्थ कधीच असा नसतो की मी खरंच घरी जेवते, याचा अर्थ असा असतो की तूही गपचूप घरी था. बरोबर. ओके, थर्ड. मी म्हणलं मी खरं उत्तर देणार आहे, त्यातले काही तुमच्या पचनी पडतील नाही, कारण तू नीट खेळत नाहीयेस तू गेम. काय हा म्हणजे तू हे खरं तुला काय वाटतंय त्यातनं ते अपेक्षा. अच्छा, जे खरं आहे ते नाही बोलायचं. हा, ते मी कशाला बसली आहे इथे मग तेच सांगायला. पण मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर जे खरं आहे ते दिलं. हा, ते खरं आहे ते होतं. जाऊ दे, ठीक आहे. ओके, थर्ड. मी खूप जाडी झाले आहे का? तू बोलत होतेस का? बरं ठीक आहे, त्याला आपण जास्त अडचणीत नको टाकायला. मी खूप जाडी झाली आहे का याचा हे विचारण्यामागचा अर्थ असा असतो की मी खूप जाडी झाली नाही आहे ना. मी खूप जाडी झाली आहे असा त्याच्या मागचा हे असतो. ओके, म्हणजे हे तू तुझ्याकडनं आन्सर. बेसिकली उत्तर अपेक्षित असतं, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे तुझ्या जाडेपणाचा वगैरे. ओके, गुड वन. आजकाल मी खूप. नाही नाही, असं नसतो. ह्याचं उत्तर अफर्मेटिव्ह नाही. तू जाडी झाली नाही आहेस असंच घ्यायला पाहिजे. मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे तू जाडी झाली आहेस तर म्हणजे तू काय सॉल्व्ह. तू असं स्वतःच्या मनाला सांगायचं की मला काहीच प्रॉब्लेम तू जाडी झाली असतं तरी तुझ्या तुम्ही काय म्हणतो मी. मला काहीच प्रॉब्लेम नाही. पुढचं, आजकाल मी खूप खाते असं जर तिने म्हटलं, त्याचा असा एकतर असा असतो की म्हणजे या सगळ्याचीच जेव्हा उलटी उत्तरच अपेक्षित असतात आम्हाला तरी. आजकाल तू खूप, मी खूप खाती आहे का असं म्हटल्यानंतर, नाही नाही अगं ठीक आहे तू तरी काळजी घेतीयस स्वतःची असं समोरच्या माणसाने म्हटलं पाहिजे. नाही, याचा माझ्याकरता अर्थ असा आहे की मी काल डायट सुरू केलं होतं आणि आज तो फाट्यावर मारते आणि त्यावरती कोणी काही बोलायचं आज मीच म्हणायचं की करेक्ट. सो वी आर ऑन द सेम पेज. मी आता सेम बोलतो. काय वाटायचं ते वाटतोय तुम्हाला, आजकाल मी खूप खाते हा असं करून सुरू करा. खाण्यासाठी चाललंय सगळं, पोटासाठी काम करतोय आपण, ते महत्वाचं. माझी मैत्रीण आज नाईट आउट साठी घरी येईल. ती प्रिपेअर करते ऍक्च्युली की आल्या आल्या तिच्यावर टप्पे टाकायला लागू नकोस. नॉर्मल राहा, आधीच सांगते मी येते रात्री. बेल वाजली आणि तू दार उघडलं तर लगेच. आणि त्यातलं ती समजा वेल मेंटेन आणि डाएट फॉलो करणारी असेल तर त्यामुळे आधीच एक वातावरण निर्मिती जी असते ना की येते. स्पृहा, तुझं राहिलं करेक्ट. मी आय सेकंड. ओके, शेवटचं आहे आता. शिल्पाचा नवरा रोज जिमला जातो, किती व्यवस्थित दिसतोय तो. हे म्हणजे अजय आणि केतुकी समजा बोलत असतील तर ते ऍप्लिकेबलच नाही आहे याच्यासाठी. नाही नाही, इन जनरलच आहे की प्लीज जरा हल जागेवर न आणि तिकडे जा आणि व्यायाम कर, घाम गाळ थोडासा, गरज आहे तुला हलायची. गश्मीरला असं खरं कधी बायकोने म्हटलं नसेल पण नाही म्हणते मी प्रचंड लेझी आहे. मी खूप जिम बुडवतो, खूप खाडे करतो त्यात आणि तिला गादीतनं असं खेचून काढावं लागतं मला कधी कधी. जा आता जिमला. सो ते बेसिकली तू पॉइंटच नाही तुझ्याशी बोलण्यात अशा टाइपचं आहे ते की आता तू जिमला जापेक्षा अशा रीतीने सांगणं की उपयोग होईल असा. नाही नाही, पण आपल्याकडनं आपण प्रयत्न याच्याबद्दल बोलण्यात पॉइंटच नाही. युअर ॲज गुड ॲज अ व्हेजिटेबल. फार वाईट त्रासात ना आणि जाचात ना जातो आम्ही पुरुष, हे तुम्हाला आता दिसत असेल. त्याच्याकडे बघून वाटतं बरं. चांगला होता राऊंड. थँक्यू 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 सो मच. श्वेतांबरा द ग्रेटेस्ट गश्मीर दी ऑर्डिनरी. ओके, आता तुमच्या
शूटिंग शेड्यूलच्या दरम्यान खूप ऑफकोर्स ऑन स्टेज प्रँक झाले असतील, मजा झाली असतील, जो अगेन रिपोर्टर्स जनरली विचारतात सेटवर काय मजा झाली. तर त्याच्यातली एक मजा कश्मीरने ऑलरेडी सांगितलेली की ती पक 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 चिक पक राजा बाबू या गाण्याची. मस्त. बर तर ती अरे काय चालू आहे ती पक 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 चिक पक राजा बाबू. अगं परत कसं चुकते नाही ते आता मला वाटलं परत सेम डेरी टाकले. नाही हा म्हणजे आम्ही एकदा त्याने मला त्या गाण्यावर नाचायला लावलं होतं त्याच्या बरोबर. ते माहिती आणि पिक्चर रिलीज होण्याआधी तो व्हिडिओ तुमच्या समोर येईल. बर स्पृहा तुला खास करून हा प्रश्न आहे की जनरली अशी गाणी जी असतात पक चिक पक राजा बाबू किंवा अशा टाईपची आणि तू अशी खूप छान कविता लिहितेस, जेव्हा तू अशी गाणी ऐकतेस तेव्हा तुला काय वाटतं? मला खूप आवडतात. म्हणजे आम्ही खूप या बाबतीत म्हणजे आम्ही खूप टन टणा टन 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 टारा बंबई से रेल चली ओ ही अशी जी गाणी. सी हे दोन कम्प्लिटली वेगळेवेगळे झोन्स आहेत असं मला वाटतं. हे काही गोष्टी या फक्त तुमच्या एन्जॉयमेंटसाठी असतात आणि त्या तुम्ही एन्जॉय कराव्यात असं मला वाटतं. कविता करणं ते शब्द ते वेगळी एन्जॉयमेंट आहे आणि मला असं वाटतं की या दोन गोष्टी नेहमी वेगळ्या वेगळ्या ठेवाव्यात ठेवता आल्या पाहिजेत आणि मला त्या ठेवायला आवडतात. त्यामुळे मी जितकी एक कविता लिहिताना मी त्याच्यात इन्वॉल्ड असते तितकीच मला या धतिंग गाण्यांवरती मी खूप धतिंग करते. माझ्याकडे बघून हे कोणाला पटत नाही पण मी खूप धतिंग करत असते तिकडे त्या सगळ्या गोष्टींमध्ये. काही लोकांनी ते पाहिलंय ती मजा खूप धमाल केली आणि आम्ही खूप एन्जॉय करतो या सगळ्या गोष्टींवर. इनफॅक्ट हे पण कुठेतरी तुमचा स्ट्रेस रिलीव्ह करत असतं आणि तिचा हा असा जो पर्स्पेक्टिव्ह आहे त्यामुळेच आमचं एवढं छान बॉन्डिंग आणि एवढी छान मैत्री झाली. ती त्या बाबतीत जर का थोडी स्नॉबिश असती की नाही मी म्हणजे असं इंटेलेक्च्युअल काहीतरी कविता करते जे मग मलाही असं झालं की हो मी पण ऐकतो खूप काय काय इंटेलेक्च्युअल म्हणून काय ह्याच्यावर नाचायचं नाही का असं. सो तसं तो डिवाइड नव्हता. जसं ते करतो सगळ्याचा ऍक्सेप्टन्स आहे त्यामुळे जसं ते करत होतो म्हणजे पक चिक पक राजा बाबूवर आम्ही जसे नाचत होतो तसेच आम्ही रात्री छान गप्पा मारायला बसल्यावर गुरुदत्तची गाणी सुद्धा ऐकत होतो. साहेरची गाणी ऐकायचो, मजरू सुलतानपूरची गाणी ऐकायचो. आम्ही ह्याही गोष्टी तितक्याच एन्जॉय करतो, ह्याही गोष्टी तितक्याच एन्जॉय करतो. स्पृहा तू असं कधी लिहिशील का गाणं? म्हणजे मला अवघड आहे पण मला ना एकदा ट्राय करू हे असं लिहायचं आहे. पण मला सी तो माझा झोन नाही आहे. मी तेच म्हटलं की हे दोन वेगवेगळे झोन आहेत तर मला तसं लिहिता येईल का मला माहित नाही पण मला त्याच्यावर नाच करायला खूप आवडतो. ओके आपण थोडी तुझी ती इच्छा पूर्ण करूया. बरं स्पृहाला हे गाणं अजिबात आवडलेलं नाही आहे. सोनू तुका थोडी सुद्धा लाज बीज नाही काय? नाही काय? सोनूचो बापसा तो भोळो भोळो, बापाशीचो चुकवता या डोळो डोळो, दिवसभर गावात उंडाकता उंडाकता, सोनूचो मास्तर भडाकता भडाकता. सोनू तुका थोडी सुद्धा लाज बीज नाही काय? नाही. पण तू काय बोलणार आहे? काय बाय बाय. हा ओके. Wash is Spruha, wo the phang yo shi Gashmeer Sachin. Sachin.